हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहणार आहो आणि हे बुद्धिवृक्ष शिक्षण व बहुउद्देशीय संस्था शेगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा, रजिस्टर नंबर महाराष्ट्र 272A 75/41/04, बुलढाणाद्वारा संचालित हे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्था आहे. अनुक्रमांक 462 आणि दिनांक 21 नोव्हेंबर 2012 अशी त्याची शासन मान्यताप्राप्त आश्रमशाळा. वरील खालील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरणे आहे. शाहू फुले आंबेडकर या योजनेअंतर्गत शासन निर्णय क्रमांक 8 मार्च 2019 निर्णयानुसार तपासणीच्या अधीन राहून 20% अनुदान मंजूर करण्यात येईल. तर ही 20% अनुदानित संस्था आहे, यासाठी आता जाहिरात भरणे आहे. ओके, बघा या जाहिरातीचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. आता आपण याविषयी काही माहिती पाहणार आहोत. ओके, या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की पदाचे नाव जे आहे ते मुख्याध्यापक एक पद आहे. BSc BA किंवा BCom BEd अनुभव असल्यास प्राधान्य. माध्यमिक सहाय्यक शिक्षकाचे 5 पदे. BSc बायो, BSc मॅथ, BA हिंदी, मराठी, इंग्लिश लिटरेचर, BEd असं त्यांचं क्वालिफिकेशन. तिसरं आहे पदवीधर शिक्षकासाठी 1 पद BSc बायो मॅथ किंवा BA BEd मागितलं. प्राथमिक शिक्षण शिक्षक आहे सहाय्यक शिक्षक, 7 पदे. HSc DTed प्लस TET मागितलं. वसतिगृहासाठी 1 पद आहे HSc DEd किंवा HSc ग्रॅज्युएट MSW PSW असल्यास प्राधान्य, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. नंतर कनिष्ठ लिपिकाचे पदे आहेत, 1 पद आहे 12वी ग्रॅज्युएट किंवा मराठी 30 ते इंग्लिश 40 अशा प्रकारचं शब्द प्रतिमर्यादेचं टॅपिंग मागितलं. MSc IT मागितलं. प्रयोगशाळा परिचर मागितलं. ओके, त्यासाठी 1 12वी सायन्स असलेला पाहिजे. ऑफिस शिपायचं 1 पद आहे 10वीसाठी. स्वयंपाकाचे 2 पदे आहे 4थी पास. मदतनीस 2 पदे 8वी पास. कामाचे 2 पदे 8वी पास. पहारीकरी 2 पदे 8वी पास अशा प्रकारे. ठिकाण आहे स्वर्गीय BS उमाळे प्राथमिक माध्यमिक अनुसूचित जाती, निवासी आश्रमशाळा, अंबिकापूर, चितोडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी 12 मे 2024 रोजी रविवारला शैक्षणिक मूळ प्रतिभा साक्षांकित प्रतिसह एक पासपोर्ट फोटो घेऊन स्वखर्चाने उपस्थित राहावे. स्वखर्चाने उपस्थित राहून वेळ सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत राहावं लागेल. जेवणाचे डबे घेऊन जा. विलास बबन उमाळे अध्यक्ष बोधिवृक्ष शिक्षण बोधिश संस्था शेगाव, अशा प्रकारे ही जाहिरात आहे. आणि ही जाहिरात विशेष म्हणजे आजच्या देशोन्नतीमध्ये आलेली, लक्षात ठेवा देशोन्नती. ओके, दिनांक 11/5/2024 देशोन्नतीला आलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू द्या. धन्यवाद.